गुरुपौर्णिमे निमित्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा राटणेगाव ते खोपोली येथे निघालेल्या पायी पालखी सोहळ्याचे चिंचोडगावचे ज्येष्ठ शिक्षणमंत्री प्राध्यापक नीलकंठ चिंचोडे यांनी भव्य स्वागत केले. सिद्धयोगी परमपूज्य गगनगिरी महाराज यांची पालखी न्यू इंग्लिश स्कूल चिंचोड येथे दाखल झाली. पालखीत पादुका, गगनगिरी महाराज यांची प्रतिमा, महाराजांचे भक्तगण, भगव्या पताका, टाळ, मृदंग आणि नामजप यांनी चिंचोड परिसर दुमदुमून गेला होता. आषाढी एकादश असल्यामुळे सर्वांना उपासाचे फराळ नीलकंठ चिंचोडे यांनी दिले. कार्यक्रमात स्वामी गगनगिरी संस्थेचे संस्थापक नानासाहेब सूर्यवंशी सपत्नीक आणि इतर मान्यवरांचे सत्कार यावेळी करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष संतोष नखाते, त्यांचे सर्व सभासद, तसेच माजी नगरसेवक नागेश अप्पा आगज्ञान, सुभाष संचेती, प्रशांत आगज्ञान, मोहन घाडगे, नंदुशेठ येडेकर, अनिल आहेर, सुभाष संचेती, रामभाऊ लोंढे, उत्तम गावडे, दिलीप शेठ शोलोत, मदन जोशी, नूतन आगज्ञान आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. सद्गुरु माजी गगनगिरी माऊली विश्वगौरव परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी पुणे जिल्ह्यामधील भूमीमधून सद्गुरु परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने सालाबादप्रमाणे मी संस्थापक अध्यक्ष नानासाहेब सूर्यवंशी हे कार्य कशा पद्धतीने मला मिळाले तर मला ह्या असं मला आवर्जून सांगू इच्छितो मी की ह्या विश्वामध्ये तर दुसरे साधू जे असतील आपले स्वामी विवेकानंदानंतर आपण जर बघितलं तर दुसरे सद्गुरू म्हणजे आमचे गगनगिरी माऊली जलतपस्वी विश्वगौरव परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा नाम आवर्जून मला सांगू इच्छितो. आणि या पालखीची सुरुवात परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज माझ्या स्वतःच्या झोपडीमध्ये 2003 26 जानेवारी या दिवशी आलेत. आणि मी बाबांना म्हटलो की बाबा तुम्ही आज आहेत, उद्या पण राहणार आहेत, चिरकाल राहणार आहेत, पण समाज कसा आहे त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, या हिशोबाने मला काहीतरी सेवा द्या. मग बाबा म्हणले चल काय हरकत नाही, तू माझी पालखी चालू कर, राटणेगाव ते क्षेत्र खोपोली जल क्षेत्र खोपोली आश्रम या ठिकाणापर्यंत पालखी चालू कर. मला मग बाबांनी स्वतःची मला स्वतः बसत होते त्या चांदीच्या पालखीमध्ये मला बाबांनी पालखी दिली आणि मला म्हणले की ही पालखी चालू कर. आणि मला माझे सहकारी असतील संतोष नकाते, महादेव पवार, अनेक सहकारी माझ्याबरोबर आहेत, त्यांच्या सहकार्यामुळेच हे मला कार्य करता येऊ शकतं, नाहीतर सहकार्य असल्याशिवाय कुठलेही कार्य होत नाही. आणि आम्हाला सहकार्य करणारे आमचे प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पण आमचे सुरुवातीला प्रस्थान होतं त्या ठिकाणी चिंचवड गावात देखील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजचा मोठ्या भव्य दिव्य असा चिंचवड त्याच्या या ठिकाणी आश्रम आहे. त्या ठिकाणी दुपारचा विसावा असतो, जेवण असतं, संचिती सर असतात, आमचे निळूभाई असतील चिंचोडे साहेब आणि दादा, परत सुरेश दादा गावडे साहेब, महादेव दाजे आहेर आमचे अध्यक्ष मार्गदर्शक, सगळ्यांचं सहकार्य लाभतं तेव्हा हा कार्यक्रम होत असतो. मी सेवा करत असून माझे गगनगिरी सेवा करतात म्हणूनच हे कार्य सिद्ध होतं, नाही तर होणार नाही. त्या ठिकाणी नंतर संध्याकाळचा मुक्काम तळेगाव, असे 5 मुक्काम होत्यात, तळेगाव, कामशेत, लोणावळा, खोपोली. आणि नंतर गुरुपौर्णिमा या दिवशी आम्ही मठामध्ये परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाऊन कीर्तनाची सेवा होती. प्रत्येक ठिकाणाला आमचे कीर्तनाचे सर्व सहकारी ठरलेले आहेत महाराज लोक, त्यामध्ये पुरुषोत्तम महाराज म्हणजे भागवताचार्य असतील, बालू महाराज घुले असतील, आमचे माझे सरपंच आबासाहेब जिके साहेब हे देखील, एवढे माझे सहकारी बीड, उस्मान, लातूर, अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातनं या ठिकाणी सर्व मंडळी हिरेरीने भाग घेऊन स्वतः आपलं तन मन धन हे लावून आम्हाला या ठिकाणी सहकार्य करायला येतात. महाराष्ट्र न्यूज चिंचवड पुणे.